हाय फ्रेंड्स, सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळासाठी मिल्कशेक कसा बनवायचा आणि अत्यंत चविष्ट असा, बाळ खाल्ल्यानंतर बाळाचं वजनसुद्धा वाढेल आणि उन्हाळ्यामध्ये एकदम बेस्ट असा मिल्कशेक बनवणार आहे. तर नक्कीच तुम्ही तुमच्या बेबीसाठी हा बनवून बाळाला खाऊ घालू शकता. तर चला तर मग बघूयात कसा बनवायचा मिल्कशेक. तर सर्वप्रथम मिल्कशेक बनवण्यासाठी आपण घेणार आहोत चिकू आणि ॲपल. हे दोन्ही पण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर या दोन्हीचे पण साल आपण काढून घ्यायचे. त्याचे छोटे छोटे चॉप करून तुकडे करायचे. आपण जे ॲपलचे आणि चिकूचे काप करून घेतलेले आहेत ते लगेच ज्युसरमध्ये टाकायचे आणि त्याच्यासोबत लगेच आपण मिल्क ॲड करायचं. सोबतच आपण बाळासाठी खजूर अत्यंत चांगलं असतं आणि हिमोग्लोबिनसाठी सुद्धा चांगलं असतं म्हणून आपण एक छोटासा खजूर त्याच्यामध्ये टाकला आहे. आणि लगेच मिक्सरला फिरून घ्यायचं. जोपर्यंत त्याची स्मूदी तयार होत नाही तोपर्यंत आपण मिक्सरला चालू ठेवायचं आणि नंतर वाटलंच तर थोडंसं मिल्कसुद्धा आपण ॲड करू शकतो, घट्ट किंवा पातळ आपल्या याच्यानुसार. तसं सहजच शक्यतो मिल्कशेक हा थोडा पातळच असतो आणि बाळाला प्यायला सुद्धा मजा येईल थोडा पातळ असला तर. एकदम घट्ट पण नाही आणि पातळ नाही. अशा प्रकारे आपला मिल्कशेक रेडी झाला आहे आणि हा मिल्कशेक तुम्ही बाळाला खायला द्या. बघा तुमचं बाळ किती आवडीनं खाईल, खूप चविष्ट बनतो. साखर किंवा गूळ न घालता आपण डेट्स घाला. डेट्स बाळाच्या हेल्थसाठी चांगलं असतं, हिमोग्लोबिन वाढीसाठी सुद्धा चांगलं असतं आणि जास्त प्रमाणात घालायची काही एक गरज. तयार झाला आहे आपला मिल्कशेक. अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला मिल्कशेक कसा तयार करायचा ती संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. सोबतच मिल्कशेक हा हेल्थसाठी अतिउत्तम असतो, जो बाळाचं वजन वाढण्यासाठी मदत करेल आणि बाळाचं जे शरीर आहे ते सुदृढ होण्यासाठी सुद्धा मदत करेल. कारण ॲपल मिल्कशेकमध्ये फॉस्फरस, व्हिटॅमिन्स, फायबर्स याची मात्रा खूप जास्त प्रमाणात असते. सोबतच हे जे ॲपलमध्ये जे घटक असतात ते कोलेस्ट्रॉलला मेंटेन करण्यासाठी मदत करतात आणि आपले जे फायबर्समुळे जे बाऊल मुवमेंट असते बाळाची, म्हणजेच बाळाचे कॉन्स्टिप्युशनपासनं बाळाला जो त्रास असेल त्याच्यापासून बाळाला, ॲपलमुळे बाळाच्या शरीरात जी शुगर असते ती सुद्धा मेंटेन होत असते. बाळाच्या शरीरासाठी ॲपल हे खूप चांगलं आहे. तुम्ही बाळाला रोज ॲपल देऊ शकता. सोबतच चिकूसुद्धा बाळाच्या तब्येतीसाठी, म्हणजे बाळाला खाऊ घातला तर बाळाला खूप सारे फायदे होतील. तर नक्की ही रेसिपी तुम्ही बनवा, तुमच्या बाळाला खायला द्या. बघा बाळ किती आवडीने खाईल आणि आवडल्यास नक्की खाल्ल्यास कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.